काल काँग्रेसच्या सीडब्ल्यूसी मीटिंगमध्ये पॅलेस्टाईनला समर्थनाची भूमिका घेण्यात आली. काँग्रेसने अप्रत्यक्ष पद्धतीने जे दहशतवादी तिथे हैदोस घालतायत त्यांना खुलं समर्थनच दिलेलं आहे. म्हणजे जे निरपराध माणसं मारली गेलेली आहेत आणि मारणारे जे त्यांना दहशतवादी आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस खुल्या मनाने रस्त्यावर उतरलेली आहे. काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे जे दहशतवादी हल्ले झाले 26/11 असेल किंवा अन्य जे दहशतवादी हल्ले झाले त्या सगळ्या गोष्टीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष पद्धतीने कसा पाठिंबा असेल आणि काँग्रेसची मानसिकता काय होती हे याचं प्रदर्शन करणार आहे. कधी सनातन धर्माला शिवा घालणाऱ्या लोकांबरोबर काँग्रेस बसणार आणि आता दहशतवाद्यांना मदत करण्यामध्ये काँग्रेसने त्यांच्या सीडब्ल्यूसी बैठकीमध्ये ठराव केलेला आहे. आता मला मुद्दा ह्या निमित्ताने असा विचारायचा आहे की जेव्हा सनातन धर्माला विरोध झाला तेव्हा उद्धव ठाकरे काय बोलले नाहीत, तेव्हा मौनी बाबासारखे बसलेले एक चकार शब्द ना त्या डीएमकेला ठडकवलं ना त्या इंडिया अलायन्समध्ये. तुम्ही सनातन धर्माला काय बोलत असाल तर मी इंडिया अलायन्सच्या बाहेर निघीन असा बाळासाहेब ठाकरेंचा मुलग्यांनी बोलण्याची हिंमत दाखवली नाही. आणि आता काँग्रेसने जेव्हा सरळ दहशतवाद्यांची भूमिका च्या बाजूचं समर्थन केलंय ते केल्यानंतर आज 24 ते 48 तास होत आलेले आहेत. आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही. जशी सनातन धर्माबद्दल भूमिका घेतली नाही तसं याहीबद्दल हे सत्तेसाठी असलेला लाचार, जिहादींच्या मतांसाठी असलेला लाचार. उद्धव ठाकरे काही बोलणार नाही हे असं सरळ स्पष्ट आहे. आज सकाळी त्याच्या नालायक कामगारांनी संजय राजाराम राऊतनी मोठं स्पष्टीकरण देत होता, इतिहास सांगत होता. आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारातून हे लोक कसे लांब गेलेले आहेत. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा ह्यांना नैतिक अधिकार का नाहीये. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली हे लोकांनी कशी दिली आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सनातन धर्म असो किंवा पॅलेस्टाईन संदर्भात काँग्रेसने घेतलेली भूमिका असो, दहशतवाद्यांबरोबर राहण्याची जे काँग्रेसची भूमिका असो आणि त्यांनाच मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे असो, या कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या विचाराच्या चौकटीमध्ये बसणारे नाहीत, हिंदुत्वाच्या विचाराच्या चौकटीत बसणारे नाहीत. म्हणून ह्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावण्याचा अधिकार नाही. तुमची हिंमत असेल तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना ठडकावून दाखवा. तुमच्यात बाळासाहेबांचं रक्त असेल, मी आज पण बोलतो, यांची डीएनए चाचणी करा. तुमच्यात बाळासाहेबांचं रक्त आहे हे सिद्ध करा. कारण का बाळासाहेबांनी या गोष्टी कधीच सहन केल्या नसत्या. बाळासाहेबांच्या त्या हयातीमध्ये आजचा सकाळचा सामना हा त्या दहशतवाद्यांना अशा शब्दामध्ये बाळासाहेबांनी ठणकवलं असतं की इथून ते इस्रायलपर्यंत त्यांना ते थरथर कापले असते. पण ही हिंमत उद्धव ठाकरे दाखवणार नाही. ज्याचा राजकीय लव्ह जिहाद झालाय, जो त्या मतांसाठी एवढा वेडा झालेला आहे दहशतवाद्यांचा किंवा जिहाद्यांचा, तो काय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा व्यक्ती नाही.
त्याला बाळासाहेबांचं नाव आणि बाळासाहेबांची शिवसेना ह्याच्यावर नाव लावण्याचा अधिकार नाही. जे आम्ही वारंवार सांगतोय की राहुल गांधीजींना नेतृत्व करण्याचे अधिकार नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये गुण नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तबच राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजीने काल एका भाषणात केलेलं आहे. त्यांनी भाषणातच सांगितलं की राहुल गांधी हे चांगले वक्ते नाही, म्हणजे शिक्कामोर्तबच करून टाकलेलं आहे की हे जे राहुल गांधी स्टेजवर उभं राहून भाषण करू शकत नाही, विचार देऊ शकत नाही, आणि ते विरोधकांना सोडा, आम्ही तर त्यांचे राजकीय विरोधक आहेत, पण त्यांच्या काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता विधिमंडळातला तोच अगर म्हणत असेल की माझ्या नेत्याला बोलायलाच येत नाही, तर राहुल गांधींनी आता घरी बसावं आणि तोंडाला टाळं मारावं. दुसरं, सकल हिंदू समाज यांची आज यांनी इच्छा व्यक्त केली आहे की ह्या वर्षी जे नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये जो दांड्याचं आयोजन सगळीकडे जे आयोजन होतं, ते दांड्यामध्ये त्या निमित्ताने येणारे जे लोक आहेत ते हिंदूच असले पाहिजे. हिंदूंचा सण साजरा करत असताना कोणी आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेनी पाहत असेल, कोणीही भगवे कपडे घालून भगवे अंगावर ते शाल घेऊन भगवी टोपी घालून अगर आमच्या माता भगिनींना छेडछाणी करत असेल, कारण का आमच्या माहितीअनुसार ह्याच कालावधीमध्ये असंख्य लव जिहादचे प्रकरण होतात, खोटं बोलून फसून आमच्या माता भगिनींना फसवण्याचे प्रकार खूप होतात, म्हणून सकल हिंदू समाजाची मागणी आहे की जिथे जिथे दांड्या होतील तिथे आयोजकांनी गेटवरच आधार कार्ड चेक करावं, आतमध्ये जाणारा व्यक्ती हा खरा हिंदू आहे का ते बघूनच त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, कारण का हिंदू धर्मातच आपण देवीची पूजा करतो, अन्य धर्माचे जे लोक आहेत ते मूर्तीची पूजा करत नाहीत. जी आमची देवीची आणि मूर्तीची पूजाच होत नाही करत नाही त्यांना आतमध्ये जायला परवानगी देऊ नये. एवढं मी आयोजकांना या निमित्ताने मी विनंती करेन, त्यांनी ह्याची काळजी घ्यावी. आणि कोणाला अगर आतमध्ये जायचंच आहे, दांड्या खेळायचंच आहे, हिंदू धर्म स्वीकारायचाच आहे, कारण का आपण सगळे मुळात पहिले हिंदूच आहोत आणि त्याच्यानंतर आपला इतिहास बघितला मुळात आपण सगळेच हिंदू आहोत, आणि ज्याची इच्छा आहे की बाबा मी हिंदू धर्म मला स्वीकारायचा आहे, मला हिंदू सण साजरे करायचे, तर त्यांची घर वापसी करण्यासाठी आमच्याकडे आमची यंत्रणा सज्ज आहे, आमचे हिंदुत्ववादी संघटना आहे जे त्यांची घर वापसी आणि त्यांचे धर्मांतर करून परत त्यांना हिंदू करू शकतो, परत हिंदू धर्मात आणू शकतो. म्हणून परत एकदा नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजकांना मी आवाहन करेन की सकल हिंदू समाज जे जे आपल्या इथे दांड्या खेळायला येतील ते हिंदू धर्माचेच असले पाहिजेत, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचे आयडी कार्ड म्हणजे हे आधार कार्ड तपासा आणि त्याच लोकांना आतमध्ये परवानगी द्या. आता एका बाजूला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली द्यायची, बाळासाहेबांचा कुठलाही विचार स्वीकारायचा नाही, सनातन धर्माला कोण बोललं तर उद्धव ठाकरे तोंडाला कुलूप लावतात, दहशतवादांना काँग्रेस समर्थन करतं त्या काँग्रेसला बोट उचलण्याची ही हिंमत नाही, एवढे लाचार झालेत, तर कुठल्या तोंडाने तुम्हाला दसरा मेळावा शिवतीर्थावर करायचं आहे? पहिलं ते ज्या बाळासाहेबांचा फोटो तुम्ही मागे लावणार त्या बाळासाहेबांच्या विचाराचा सन्मान तरी करायला शिका, ते विचाराला भांडवल करायचं, विकायचे स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःच्या मतांच्या घाणेरड्या राजकारणासाठी, आणि कसल्या कोर्टात जाऊन परवानग्या मागताय? पहिलं स्वतःच्या अंतकरणाला जाऊन विचारा की मी बाळासाहेबांचा आतापर्यंत राहिलो आहे का, बाळासाहेबांचं नाव लावण्याचा मला अधिकार आहे का, हे पहिलं विचारा आणि मग दसरा मेळाव्याची परवानगी मागा. काल देवेंद्र फडणवीसजींच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृत ह्याबद्दलचं निवेदन आलेलं आहे.
त्या निवेदनामध्ये अतिशय स्पष्ट आहे की कुठले टोलनाके बंद केलेले आहेत, कुठले काय परिस्थिती आहे, एवढी स्पष्ट भूमिका अगर उपमुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून आल्यानंतर लहान मुलाला पण तुम्ही विचारलं तरी त्याला ते निवेदनामध्ये काय माहिती आहे ते स्पष्ट झालेलं आहे. आणि ज्यांना ते निवेदन समजलंच नसेल, ज्यांना त्या निवेदनाचे आखळेच समजले नसतील, तर तेच अशा पद्धतीने सगळीकडे व्हिडिओ दाखवत फिरत असतील. देवेंद्रजीने बोलत असताना अतिशय स्पष्ट सांगितलेलं की नेमकं काय परिस्थिती आहे, किती बंद झालेले आहेत, किती उघडे, हे सगळं स्पष्ट केलं आहे. आणि मुळामध्ये तुम्हाला त्यांची तांत्रिक माहितीच कळली नसेल तर मग हे असे तसे इकड तिकडचे आंदोलन होणारच ना. पण जी भूमिका देवेंद्रजींनी घेतलेली आहे ती अतिशय स्पष्ट आहे आणि आम्ही सगळेजण त्याला समर्थन करतो.